नमस्कार, मी अक्षता नाईक। आजच्या आपल्या ठळक बातम्यांमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते। प्राथमिक आणि माध्यमिक म्हणजेच इयत्ता 9वी पर्यंत शालेय विद्यार्थ्यांचा वार्षिक परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला। निकाल पाहण्यासाठी शहर व परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालक वर्गांनीही हजेरी लावली होती। निकालाबाबत उत्सुकता आणि कुतूहल निर्माण झाले होते। प्रगती पुस्तक हातात येताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते। निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसह मित्रमंडळी आणि घरातील सदस्यांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला। व्यापारी आस्थापनावर फक्त कन्नडमधून फलक लावण्यासाठी मनपाकडून सक्ती नसल्याने स्पष्टीकरण प्रसिद्धी देण्यात आले आहे। या संदर्भातील पत्रे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठवण्यात आली आहेत। या आदेशामुळे मराठी भाषिक व्यापारी वर्गाला व ग्राहकांना दिलासा लाभला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मराठीतून मतदार याद्या उपलब्ध नसल्याने मतदारांना समस्या भेडसावत आहेत। याची दखल घेऊन आता लवकरच मराठी याद्या उपलब्ध करून देण्याची ग्वाही निवडणूक विभागातर्फे देण्यात आली आहे। महानगरपालिकेकडून होणारी श्वान निविर्जीकरण मोहिमेस तूर्तास स्थगिती करण्यात आली आहे, त्यामुळे याचे कामकाज थंडावले आहे। निवडणूक आचारसंहितेचे कारण दाखवून ही मोहीम स्थगित केल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे। आरपीडी कॉलेजमध्ये पदवी दिन व करिअर गार्डन्स असा कार्यक्रम नुकताच पार पडला। कार्यक्रमासाठी इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल व स्काउट अँड गाईड्सचे सहकार्य लाभले आहे। प्रमुख वक्ते म्हणून देशपांडे फाउंडेशनचे तौशिफ मकानदार व नागराज शिंदे उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट सर्टिफिकेट देण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली। खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीवर असलेल्या नव्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्याचे लोखंडी पाईप तुटल्यामुळे कठडे धोकादायक बनले आहेत। यामुळे त्या ठिकाणी केव्हाही अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून खराब झालेले लोखंडी पाईप त्वरित नव्याने बसून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी केली जात आहे। सध्या पुलावरील धोका टाळण्यासाठी दोन ठिकाणी सिमेंटचे ग्रिल ठेवण्यात आले आहेत, पण तो कुचकामी प्रयत्न आहे। त्या पुलाच्या पिलरला नव्याने संरक्षण व्यवस्था करणे गरजेचे आहे। बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने अपघात ट्रॅक्टर चालकासह चार जण जखमी झाले आहे। ही घटना मंगळवारी सकाळी 11:30 सुमारास घडली आहे। तवंदी घाटानजीक चिंदीपीर दर्ग्यासमोर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला। दत्तात्रय कल्लाप्पा नार्वेकर वय 72, शुभांकी दत्तात्रय नार्वेकर वय 65, श्रद्धा मंजुनाथ नार्वेकर वय 67, सर्वजण राहणार बेळगाव व दुंडापा सिद्धापा मलकरी वय 45 राहणार कनगले अशी जखमींची नावे आहेत। परत भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर। हेरिटेज ऑफ आयुर्वेदा यसाका शुगर फ्री लिक्विड सर्व अग्रणीय आयुर्वेदिक मेडिकल्स मध्ये उपलब्ध। विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजेच आरटीओ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। यामध्ये श्रीगुप्पे येथील अनमोल मारुती चव्हाण याने उज्ज्वल यश संपादन केले आहे, यामुळे त्याची आरटीओ म्हणून निवड झाली आहे। अनमोलचे प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी मराठी शाळेत झाले आहे। माध्यमिक शिक्षण निप्पाणीतील विद्या मंदिर तर महाविद्यालयीन शिक्षण देवचंद महाविद्यालयात विज्ञान शाखेत झाले। लहानपणापासून हुशार असलेल्या अनमोलने बी मेकॅनिकलची पदवी विशेष श्रेणीत बेळगाव येथील मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयातून घेतली होती। यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी त्याने पुणे येथे खासगी क्लासेस लावले। कष्ट व जिद्दीच्या जोरावर अनमोलने पहिल्याच प्रयत्नात आरटीओ परीक्षेत यश मिळवले आहे। एप्रिल व मे महिना म्हणजे पाणी टंचाई अशी परिस्थिती सर्वांनाच अनुभवायला मिळते। यातून पिण्याच्या पाण्यासह शेती पाण्याची समस्या तोंड वर काढते असा अनुभव मिळत असतो, पण यावेळी याहून वेगळा अनुभव सर्वांना आला आहे। कारण वेदगंगेत काळम्मावाडी धरणातून सोडण्यात आलेले पाणी संपण्याआधीच नियोजनबद्ध सोडण्यात आले। विना विलंब सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे। त्याचबरोबर शेती पिकांनाही जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावला आहे। पुणे बेंगळूर महामार्गावर सातारा जिल्ह्यातील खंबाटगी बोगत्यात आयशा टेम्पोला भीषण अपघात झाला। आज मंगळवारी पहाटे 5:30 सुमारास चालकाला एस आकाराच्या वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पो कठड्याला धडकला। या अपघातात आतापर्यंत सुमारे 18 जण ठार झाल्याचे समजत असून 12 जण जखमी झाल्याचे समजत आहे। टेम्पोतील सर्व कर्नाटकातील विजापूरचे कामगार असून ते पुण्याला जात होते। उपोषणाची तयारी कोण चांगल्या तऱ्हेने करते याची स्पर्धा लागली आहे वेगवेगळ्या पक्षात। आता पाहूया 11 एप्रिल 2018 रोजीचे कार्यक्रम।
केली आयुर्वेद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तर्फे सांधे तपासणी मोफत शिबिर वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत व दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत. स्थळ केली आयुर्वेद हॉस्पिटल शहापूर. श्री हरिहर आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म केंद्राच्या वतीने तृतीय वर्धापन दिनानिमित्त मोफत तपासणी व पंचकर्म विषयी सल्ला. वेळ सकाळी 10 ते 2 व सायंकाळी 5:30 ते 9 वाजेपर्यंत. स्थळ सोमवार पेठ क्लासिक प्लाझा कवळे मठाजवळील क्लिनिक मध्ये. राष्ट्रसेविका समितीच्या प्रांत प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन वेळ सकाळी 10:30. स्थळ संत मीरा इंग्रजी शाळा अनगोळ. आदर्श मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे रौप्य महोत्सव वर्षपूर्ती समारंभ. वेळ सायंकाळी 5 वाजता. स्थळ रामनाथ मंगल कार्यालय पहिला क्रॉस भाग्यनगर. याबरोबरच आजचे आपले बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.